पहले सुंदर आणि आवाजही सुंदर आहे, क्या बात आहे। अरे दोन मिनिटांचं फक्त सहकार्य करा। या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आणि माझेही लाडके आदरणीय प्रभाकरजी भोसले उर्फ बाबा, आज आपल्या सर्वांचे लाडके बाबा, माझी पत्नी दीदी अंजली भारती, ज्या भारतभर सिंगर म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्यांचे लाखो फॉलोअर्स यूट्यूबवर आहेत, आपण नाव जर टाईप केलं दीदी अंजली भारती तर आपल्याला कळेल त्या काय आहेत। जेव्हा मी त्यांनी मला बाबाबद्दल सांगितलं तर माझी मनातून इच्छा झाली की मी बाबाची केव्हा भेट घेऊ, कारण बाळासाहेब ठाकरे नाव आपण ऐकलं असेल, बाळासाहेब ठाकरेचे बाप म्हणायचे, परके यात्रे आपण नाव ऐकलं असेल, परके यात्रे का भाषणात म्हणतात, मलाही वाटतं कुणाच्या तरी पाया पडावं, परंतु दुर्दैवाने हल्ली तशी पाय दिसत नाही। परके यात्रे म्हणतात मलाही वाटतं कुणापुढे नतमस्तक व्हावं, पण दुर्दैवाने तशी पाय दिसत नाहीत। मला वाटतं आज बाबाच्या रूपाने आपल्याला नतमस्तक होण्यासाठी ती पाय सापडली आहे। आम्हाला ताकद मिळतं, मला कौतुक वाटतं। मी हा क्लास आहे असं म्हणणार नाही, मी वर्ग आहे असं म्हणणार नाही, एक फॅमिली ज्याला कुटुंब प्रशिक्षण सोहळा असं मी नाव देईन। हल्ली बतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हल्ली माणसं नुसतं बोलतातच मात्र पावले मात्र त्यांच्या चुकीच्या दिशेने जातात, परंतु खरंच बाबाच्या बाबतीत बोलायचं जर आलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। हल्ली तुम्हाला माहीत असेल काही असेल, सगळ्या कार्यक्रम असो कोणताही काही असो त्याला व्यवसायाचं बिझनेसचं स्वरूप आलेलं आहे, धंदा सोप्या भाषेमध्ये ज्याला बिझनेस असं आपण म्हणतो की पैसे कसे कमावता येतील, मग काही असो त्याला फीस लावायची, त्याच्या माध्यमातून सर्वांचं आर्थिक शोषण करायचं। मला वाटतं आज बाबांनी जर केला असतं तर कमीत कमी त्यांना 1 ते 1.5 लाख रुपये महिना भेटला असता, परंतु ज्या देशात जन्मलो त्या देशाचं देणं लागतं, ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं देणं लागतं, मरावे पण कीर्तिरूपी उरावे या भावनेतून आज फार मोठं सामाजिक काम आज तुम्हाला जे प्रशिक्षण वर्ग बाबा निकाले त्या माध्यमातून केलेलं आहे। मला वाटतं जेवढं कौतुक करावं तेवढं बाबाचं कमी आहे। तुम्हाला माहीत असेल मुलीच्या बाबतीत इथं जवळपास 80% मुली दिसतात, मी नाही सांगत, भारत सरकारचा दरवर्षी एक अहवाल प्रसिद्ध होत असतो गृह मंत्रालयाचा, कालचा अहवाल आहे 2020 चा। या देशात दर दिवशी मुली असतील महिला असतील दररोज 3 मुलीवर बलात्कार होतात, हे देशाचा गृह मंत्रालयाचा अहवाल सांगतो, मी माझं नाही, नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालाला असं म्हटलं जातं। आज आमची मुलगी सुरक्षित नाही, आमची महिला सुरक्षित नाही, आणि म्हणून बाबांनी आज आमच्या माया बहिणीकडे कोणी हरामखोरांनी वाईट नजरेने बघू नये। मला असं वाटतं बाबा ती जर काठी खेळते ती तलवार खेळते वाईट नजरे तर बघून सोडून द्या, तो त्या रोडनेही जाणार नाही। तिला फक्त कळा ती कराची शिकलेली आहे, तिला लाठी चालिता येतं, तिला काठी चालिता येतं, तिला तलवार चालिता येतं, मग माय व्हॅली नाही बाबा कोणाचं। आणि म्हणून आजच्या घरीला माझ्या बहिणींनो, आजच्या घरीला खरंच प्रत्येक मुलीला आज कराटी असेल काठी असेल लाठी असेल तलवार असेल त्याची नितांत गरज आहे, कारण तुम्ही रोज पेपर वाचत असाल। तुम्हाला माहित आहे 29 सप्टेंबर 2007 खैरलाजी प्रकरण असेल, त्या अगोदर तुम्हाला माहित असेल 16 डिसेंबर 2012 निर्भया प्रकरण दिल्लीत असेल, माझ्या बहिणीला तुम्हाला पुढे एक माहीत असेल काय झाले, त्यानंतर काल परवा 13 जुलै 2016 कोपर्डी प्रकरण असेल माझी 10वीची बहीण, त्यानंतर काल परवा हिंगणघाट प्रकरण असेल, त्यानंतर तुम्हाला माहित आहे प्रियंका रेड्डीचं प्रकरण असेल, आणि हा सगळा इतिहास बघता जर आज माझी माय बहीण सुरक्षित माझी छोटी दीदी सुरक्षित जर राहायची असेल त्याला एकच पर्याय लाठी काठी आणि तलवार शिकणे। असं जर झालं इमानदारीचा सांगतो जे आज शासनाचा आकडा सांगतो 3 माझ्या माया बहिणीवर अन्याय अत्याचार होतात ते शून्यावर आल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून खरंच बाबाचं यासाठी कौतुक करण्यासाठी, कारण माझी एक संघटना आहे भीम टायगर सेना आणि तिथे काम आहे, मी 15-20 वर्षापासून माझी मागणी आहे की प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला तिच्या स्वसंरक्षणासाठी शासनाने मोफत लाठी काठी तलवारीचं शिक्षण द्यावं। मला वाटतं ते काम बाबाच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे, आणि म्हणून माझी ही मागणी होती बाबा
शासनाकडे की प्रत्येक मुलीला पिस्तूलचा परवाना द्या. मला वाटतं तुमच्याकडे बघितल्यानंतर पिस्तूलची गरज नाही आता. गरज नाही असं या ठिकाणी मी बरंच बोललो आणि म्हणून माझी इच्छा झाली की बाबाला भेटावं, बाबाचे चरण स्पर्श करावं. आणि मी माझ्या स्वार्थापायी, बाबाचं तर काम मोठंच आहे, हिमालयासारखं आहे, परंतु चांगल्या माणसाचा सत्कार केल्यानंतर आम्हालाही ऊर्जा मिळतं, आम्हालाही ताकद मिळतं, आम्हालाही प्रेरणा मिळतं. आणि म्हणून माझ्या पत्नी दिदी अंजली भारती यांनी सांगितल्यामुळं माझी इच्छा झाली की छोटासा आपण सत्कार करावं. त्या भावनेतून मी या ठिकाणी आलो. खरंच या ठिकाणी बाबाकडे बघितल्यानंतर माझे स्वतःचे वडील त्यांच्यामध्ये दिसले. प्रेम, जिवाळा, आपुलकी कशाला म्हणावं हे बाबाकडून शिकावं, ह्या सगळ्या गोष्टी बाबांच्या चेहऱ्यामध्ये दिसतात. अशा बाबांचा या ठिकाणी माझ्यासोबत आलेले मिशन इंडिया टीव्हीचे संचालक मिलिंद भाऊ हे सुद्धा आलेले आहेत. आणि बाकी सर्व आदरणीय सर, बाबांचा जो ग्रुप आहे मला नाव माहीत नाही, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी बाबांना विनंती करतो की त्यांनी आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा. जगते बिंदास महाराष्ट्राची मराठी नार, जगते बिंदास, जगते बिंदास महाराष्ट्राची मराठी नार. दिल शुभाने माझ्या हाती आई भाऊ आणि ची तलवार, दिल शुभाने माझ्या हाती आई भाऊ आणि ची तलवार. शुभान माझ्या हाती आई भवानीची तलवार, दिल शुभान माझ्या हाती आई भवानीची तलवार. शुभाने माझ्या हाती आई भवानीची तलवार, दिली शुभाने मा